बातमी लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भूशी धरण हे ओव्हरफ्लो झाले धरण फुल होऊन सांडव्यावरून पाणी वाहू लागले परिसरातील व्यावसायिकांनी एकच त्यामुळे जल्लोष केलाय तब्बल तीन आठवडे उशिराने सुरू झालेल्या मान्सूनने अवघ्या चार दिवसातच भूशी धरण ओव्हरफ्लो केलंय तीन दिवसात शहरात चारशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढची बातमी पुण्यातून आहे पुण्याला करणाऱ्या खडकवासला शुक्रवारी एकोणचाळीस टी एम सी पाणी साठा होता तो आता सोळा पूर्णांक चौऱ्याहत्तर टी एम सी पाणी साठा झाला आहे म्हणजे तेरा तासात सुमारे दीड टी एम वाढ झाली आहे एका रात्रीत महिनाभर पुरेल एवढे पाणी साठलं आहे चार धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मागील चोवीस तासातील पाऊस खडकवासला शह्यात्तर पानशेत एकशे सत्तेचाळीस वरसगाव एकशे पंचेचाळीस टेमघर एकशे सत्तर असा पडला आहे खडकवासला धरणात एक पूर्णांक बत्तीस टीएमसी म्हणजे सहासष्ट टक्के पाणीसाठा जमा झालाय कालव्यातून एक हजार एकोणतीस क्युसेक पाणी सोडलं जात आहे पानशेत धरणात सहा पूर्णांक शहाण्णव टीएमसी म्हणजे पासष्ट टक्के पाणीसाठा झाला आहे वरसगाव धरणात सहा पूर्णांक पंच्याहत्तर टी एमसी म्हणजेच बावन्न टक्के पाणीसाठा झालाय टेमगर धरणात एक पूर्णांक एकाहत्तर टीएमसी म्हणजे सेहेचाळीस टक्के पाणी साठा जमा झालाय चार धरणात मिळून सोळा पूर्णांक सत्तेचाळीस टीएमसी म्हणजेच सत्तावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं पाणी साठलं आहे